नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 18 आपण पूर्ण सोडवलेला आहे। तुम्ही काय करताय, ह्या जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कंप्लीट पूर्ण बघत नाही, पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर सगळी गणितं समजतात। आणि आत्ताचा हा जो चालू व्हिडिओ आहे हा सुद्धा व्हिडिओ काय करा, पूर्ण बघा। ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर दोन फ्रॅक्शन जर दिले असतील तर त्या दोन फ्रॅक्शनचं कंपॅरिझन करायचं आहे। कंपॅरिझन करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे, त्यांची तुलना करायची आहे। हे कोणता फ्रॅक्शन लहान आहे, कोणता फ्रॅक्शन मोठा आहे, हे बघायचं आहे। तुम्हाला त्या अगोदर सांगतो, ही चिन्ह तुमच्या ओळखीची असतीलच। हे एक पहिलं चिन्ह, हे एक चिन्ह आणि ही चिन्ह, ही तीन चिन्ह तुमच्या ओळखीची असतील। ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू, ही चिन्ह आहेत। मग जी संख्या मोठी असेल तिच्याकडे आपण काय करतो, नेहमी ही दोन टोकं करतो। जी संख्या मोठी आहे तिच्याकडे ही दोन टोकं, जी संख्या मोठी आहे तिच्याकडे ही दोन टोकं। आणि जर दोन्ही संख्या सारख्याच असतील तर आपण कोणतं चिन्ह वापरतो, इज इक्वल टूचं चिन्ह वापरतो। म्हणजे ही तीन चिन्ह आहेत, ही तीन चिन्हांचा आपण काय केलं आहे, अगोदरच अभ्यास केलेला आहे। ग्रेटर दॅनचं, लेस दॅनचं आणि इज इक्वल टूचं, ह्या चिन्हांचा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, ह्या गणितामध्ये अभ्यास करायचा आहे। मग आता कंपॅरिझन करायचं आहे, पण नेमकं कोणाचं कंपॅरिझन करायचं आहे, तर कंपॅरिझन करताना दोन फ्रॅक्शनचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे। मग तुम्हाला वेगवेगळी फळ्यावर काय केले, तीन गणितं लिहिली आहेत। एक पहिल्या टाईपची इकडं गणित आहेत, दुसऱ्या टाईपची आहेत आणि इकडं तिसऱ्या टाईपचं, अशी वेगवेगळी गणितं लिहिली आहेत। तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ एकदा नीट लक्ष देऊन पूर्ण बघायचा आहे। एकदम सोपं आहे, काही अवघड नाही। मग आता ह्याच्यामध्ये बघा, कंपेरिंग फ्रॅक्शन। कंपेरिंग फ्रॅक्शन म्हणजे काय करा, तुलना करा, कोणता फ्रॅक्शन लहान आहे आणि कोणता फ्रॅक्शन मोठा आहे। मग आता इथं बघा, 3/8, 4/8 पहिलं एक्झाम्पल आहे, 10/11, 2/11 हे दुसरं एक्झाम्पल आहे। ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये फरक काय आहे ते अगोदर सांगतो। इथं बघा, 8/8 डिनॉमिनेटर सेम, 11/11 डिनॉमिनेटर सेम, पण इकडं 10/10 न्यूमरेटर सेम आहे, 1/1 न्यूमरेटर सेम। म्हणजे ह्याच्यामध्ये कोण आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोण सेम दिलं आहे, डिनॉमिनेटर सेम दिलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये कोण सेम दिलं आहे तुम्हाला, न्यूमरेटर सेम दिलं आहे, बरोबर आहे, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर। आणि शेवटचं जे आहे ह्याच्यामध्ये ना डिनॉमिनेटर सेम आहे ना न्यूमरेटर सेम आहे, म्हणजे ते वेगळं झालं। मग बघा, जर डिनॉमिनेटर सेम असेल, जर डिनॉमिनेटर सेम असेल तर ज्या संख्यांमध्ये, आता ह्या दोघांमध्ये बघा, पहिलं लिहून दाखवतो, 3/8 आणि इकडे किती आहे, 4/8, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम असेल आणि आता न्यूमरेटरकडे, जर डिनॉमिनेटर सेम म्हणलं की न्यूमरेटरकडे बघायचं, 3 आणि 4, मग मोठं कोण दिसतंय तुम्हाला, 3 दिसतंय का 4 दिसतंय, मोठं कोण आहे, 4 आहे, 4 मोठं आहे म्हणजे हा फ्रॅक्शन मोठा, आलं का लक्षात, 4 मोठं आहे म्हणजे हा फ्रॅक्शन मोठा। मोठी संख्या बघायचं, डिनॉमिनेटर सेम आहे काही हरकत नाही, वरची संख्या फक्त बघायची, मग 4 हे मोठं आहे म्हणून आपण ग्रेटर दॅनचं चिन्ह वापरायचं। मग आता इथं पण बघू, डिनॉमिनेटर सेम आहे, मग वरच्यांकडे बघायचं, 2 आणि 10 ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे, 10 मोठं आहे, म्हणजे 10 मोठं, जे संख्या मोठी असेल तिच्याकडं दोन टोकं करायची। मग आता इथं बघू, ह्याच्या एकदम उलटं, बरं ह्याचीच आणखीन एक्झाम्पल बघा, पुस्तकामध्ये आपल्या भरपूर एक्झाम्पल दिलेले आहेत। जर डिनॉमिनेटर सेम असेल तर, आता डिनॉमिनेटर सेम असणारे एक्झाम्पल्स बघा, 3/8 आणि इकडं 11/8, डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे म्हटल्यानंतर काय करणार तुम्ही, खालची संख्या सोडून द्यायची, वरची बघायची, 3 आणि 11, 3 आणि 11 पैकी कोण मोठं आहे, 11 मोठं आहे, म्हणजे हे चिन्ह वापरायचं, त्याच्याकडे काय करायची, दोन टोकं करायची। हे झालं आपलं उत्तर। आता ह्याच्यामध्ये बघूया, 10/11, 10/11, 10/13, वरची संख्या कशी आहे, सेम आहे, वरची संख्या सेम म्हटल्यानंतर डिनॉमिनेटरला 11 आणि 13, आता ह्याच्यामध्ये कोण मोठं आहे, 13 मोठं आहे, मग 13 मोठं आहे म्हटल्यानंतर ना तुम्ही 10/11, 10/13 असं जे होतं, 13 मोठं आहे म्हणलं की त्याच्या विरुद्ध करायचं, एकदम अपोजिट, 10/11 हे ग्रेटर दाखवायचं, ओके। मग आता इथं तसं बघा, 1/5 ब्रॅकाउंस केलेला आहे, 1/9, मग 1/1 तर दोन्ही सेमच आहे, डिनॉमिनेटरला 5 आणि 9, मोठं कोण आहे, 9 मोठं आहे, मग जर 9 मोठं असेल तर काय करायचं, आपण कोणाला उलटं दाखवायचं, अपोजिट, 1/5 हे ग्रेटर देणं, हे दाखवायचं। मग आता शेवटचं एक्झाम्पल सोडवताना थोडंसं काय करायचं आहे, अडचण येते, शेवटचं गणित एकदा सोडवून बघायचं आपण। मग शेवटच्यामध्ये बघा, 3/5, इथं एक चिन्ह होतं आणि काय होतं, 4/7,
पण आता इथं दोघांचा डिनॉमिनेटर पण सेम नाही आणि न्यूमरेटरही सेम नाही. डिनॉमिनेटर पण सेम नाही, इथं तीन आहे इकडं चार आहे. न्यूमरेटर सेम नाही, इथं पाच आहे इथं सात आहे. डिनॉमिनेटरसुद्धा काय नाही, सेम नाही. मग अशा वेळेला काय करायचं, ह्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा. मग डिनॉमिनेटर सेम करणार, तुम्हाला माहिती आहे 3/5 इज इक्वल टू 3. एक डिनॉमिनेटरला मोठी रेषा ओढायची, 5 लिहायचं इंटू आणि इंटू ह्याला कितीने मल्टिप्लाय करणार, तर 7 ने. कुठलं झालं 7, दुसऱ्या डिनॉमिनेटरचा दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 7 इज इक्वल टू 7 × 21 अपॉन 7 × 5 = 35. आणि नेक्स्ट 4/7 इज इक्वल टू परत 4/7 इंटू इंटू. आता ह्याला कोणी गुणाकार करायचा, तर पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने, पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने. मग पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 3/5 मग गुणाकार केला इज इक्वल टू 4/5 = 20/7/35. मग आपले जे दोन फ्रॅक्शन आलेत 21/35 20/35, मग आता ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग आपण डिनॉमिनेटर सेम असला तर वरची संख्या बघतो, 21/20 कोण मोठा आहे ह्या दोघांपैकी, 21 मोठा आहे. म्हणून काय करायचं, 21 मोठं तर हा फ्रॅक्शन मोठा. मग हा फ्रॅक्शन मोठा आहे म्हणल्यानंतर कोणता आला, 3/5. हा फ्रॅक्शन कसा दाखवायचा, मोठा दाखवायचा. मग अजून एक असंच गणित सोडून दाखवतो बघा, ह्याच पद्धतीचं. थ्री अपॉन सेवन आणि नेक्स्ट 3/7 5/9. मग आता हे बघा, ह्याच्यामध्ये पण डिनॉमिनेटर पण सेम नाही आणि न्यूमरेटरही सेम नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर सेम करून घ्यायचा डिनॉमिनेटर. मग डिनॉमिनेटर सेम करताना पहिला जो फ्रॅक्शन आहे तो आहे असं लिहायचा, 3/7 इज इक्वल टू 3 × 7 × आता ह्याला गुणाकार कोणी करायचा, तर फ्रॅक्शनच्या दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं म्हणजे 9 इज इक्वल टू 9 × 27/7 = 63. पुढचा फ्रॅक्शन घ्यायचा, 5/9 इज इक्वल टू 5. ह्यालाही मल्टिप्लिकेशन, ह्यालाही मल्टिप्लिकेशन, पण ह्याला कोणी करायचं, तर पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं म्हणजे 7 इथंही 7 इज इक्वल टू 7/35 / 9/63. पुढं पहिला फ्रॅक्शन कोणता आला, 27/63 आणि 35/63. मग आता मला सांगा, दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटरकडे बघायचं, न्यूमरेटर कोणता मोठा आहे यातला, 27 की 35, कोणता मोठा आहे, 35. मग हे चिन्ह करून दाखवायचं, म्हणजे ह्या दोघांमध्ये पण 3/7 आपला चौकट होती, बॉक्स होता, आणि 5/9 ह्या दोघांपैकी मोठं कोण, तर हे मोठं आहे. हे झालं तुमचं उत्तर. मग अशाच पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये, प्रॅक्टिस सेट नंबर 19 काय करायचं आहे, तुम्ही सोडवायचा आहे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती फोटो काढून पाठवायचा आहे. प्रॉब्लेम सेट नंबर 19. ओके.